राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखा. समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शेड्यू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य. माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. तसेच येत्या 28 तारखेला ते नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे महायुतीत बंडखोरी होणार असल्याचं दिसून येत आहे. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की राजकारणात असलेल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे. शरद पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरे यांचा पुतण्या, राजकारणातील सगळेच पुतणे यांचे डीएनए सारखाच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भुजबळ कुटुंबियांवर अनेक केसेस केल्याचं सुहास कांदे यांनी सांगितले. भुजबळ कुटुंबियांना अनेक अडचणीतून जावं लागत आहे आणि त्यामुळे भुजबळ कुटुंबियांना विचार करावाच लागतो. किती दिवस ते मला विचारतील, इकडे जाऊ का तिकडे जाऊ का. ते आता मोठे झालेत, त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या आणि त्यांनाही आता राजकारण कळतं ना. त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याबाबत त्यांचाही अभ्यास झाला आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. सगळ्या पुतण्यांचा डीएनए सारखंच आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी मुंडे साहेबांचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, अशा अनेक पुतणे कंपनी जे आहेत हे सगळे काकांचं काय ऐकतातच असं वाटत नाही. म्हणून म्हटलं सगळ्या राजकारणातील सगळे पुतणे जे आहेत त्याचं एक वेगळाच डीएनए आहे असं वाटायला लागलंय. सर पण तो कुठेतरी समीर भुजबळांचं आणि तुमचं म्हणजे काका पुतण्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे, पण म्हणजे इतर काका पुतण्यांच्या बाबतीत त्याचं कारण असं आहे की भुजबळ कुटुंबियावर काल त्यांनी स्वतःच सांगितलं, मी यांच्यावर ही केस केले, मी त्यांच्यावर ही केले, यांच्यावर हे अपील, हे तिकडून सुटले तरी मी त्यांच्यावर सोडत नाही. आता हे सगळे भुजबळ कुटुंबियांना सगळ्यांना त्या अडचणीतून जावं लागतं किंवा सोसावं लागतं किंवा आव्हान आहे असं त्यांनी स्वतःच कमी केलं ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.